जत्राटेते जातीच्या दखल्यावर आरोप प्रत्यारोप जत्राटेतील प्रकरणामुळे गावात चर्चेचा विषय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे गावकऱ्यांचे लक्ष निप्पाणी तालुक्यातील जत्राट येथे काँग्रेस व भाजप पुरस्कृत गटांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. याविषयी अधिक माहिती अशी की जत्राट ग्रामपंचायत प्रभाग 1 साठी अनुसूचित जमाती असे आरक्षण आले आहे. या आरक्षणाला पात्र असणारे एकच कुटुंब जत्राट येथे आहे, त्यामुळे गेले अनेक वर्षे काँग्रेस पुरस्कृत आघाडीतून संबंधित कुटुंबाचे उमेदवार बिनविरोध निवड होत आलेला आहे. पण यावेळी होणाऱ्या निवडणुकीसाठी माहेरच्या जातीचा आधार घेत उमेदवारी अर्ज भाजप पुरस्कृत आघाडीने दाखल केला आहे. यातून हा प्रकार सुरू झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे रमेश भिवशे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू थोरात म्हणाले, आरक्षित जागेसाठी विरोधकांनी अर्ज दाखल करताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत संबंधित उमेदवाराचा जातीचा दाखला दिलेला नाही. संबंधित उमेदवार ओबीसी आरक्षणाची आहे, सासर हिंदू मराठा आहे असे असताना अनुसूचित जमात असल्याचे सांगून दाखला मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुकीचे असून अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. कॅटेगरी आलेली असताना सागू उर्फ सावित्री मारुती नाईक त्यांची स्वतःची एल सी हिंदू बेरड म्हणजे ओबीसी हे कॅटेगरीमध्ये असते. ते सावित्री सागू उर्फ सावित्री मारुती बाहेर मारुती नाईक बाहेर आणि इथं सावित्री म्हणजे त्याचा काय आम्हाला त्या नवऱ्याचा काय एलसीचा संबंध नाही, परंतु तिची स्वतःची जी एलसी आहे ती हिंदू बेरड असल्यामुळे ही ओबीसी ही कॅटेगरीला जाते. आणि इथं जे तहसीलदार ऑफिसला तिने जे काही अर्ज दिलेला आहे, सर्कल ऑफिसमधला जे काही तिने आता परिशीलन केलेलं आहे, तिने ॲज पर एलसी असं त्यांनी शिफारस करून दिलेली आहे. ही अथॉरिटी आहे तहसीलदारना. आता तहसीलदार कुठल्या प्रकारचं तर सर्टिफिकेट देतात आणि काय इश्यू करतात त्याच्यावर आम्ही वाट बघून बसतो. आज तर फॉर्म भरताना हे झालं, आतापर्यंत त्याने सगळं चुकीचं करत आले, परंतु ऑफिसरांना कुठल्याही चुकीचं काय केलेलं नाही आहे. ऑफिसरांनी जे अकाउंट ह्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये आहे त्याप्रमाणे ऑफिसरांनी दिलेलं आहे. आता तहसीलदार काय करतात त्याच्यावर आमचं लक्ष. यावेळी रमेश भिवशे म्हणाले, चुकीच्या पद्धतीने जातीचा दाखला मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. मुदतीत दाखला न दिल्यास छाननी अर्ज बाद ठरणार आहे, पण तरीही सुरू असलेला प्रकार निंदनीय आहे असे सांगितले. अर्जासोबतच अप्लिकेशन सोबतच कास्ट देणं गरजेचं आहे आणि तिथं सुद्धा पेरोल आम्ही तक्रार दिलेली आहे, तेव्हा त्यांचं पण आम्ही आता वाट बघतो. आणि SC ST ची जी कास्ट आहे की नाही ती तिथं दिल्याशिवाय तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही, कारण का ती कास्ट कुठल्या बघूनच फॉर्म भरता म्हणजे नॉमिनेशन भरायला पाहिजे. कॅटेगरी स्वतःची कुठली आहे आणि ती कुठल्या याला कंडक्ट करायला असं त्या अप्लिकेशनमध्ये नमूद केलेलं. आणि आम्ही आता ग्रामपंचायत 3 वाजता टोकन दिले, 12 फॉर्म म्हणजे पत्रकार मधून काय विनंती आहे माहिती आहे का, याच्यात काही फेरफार होऊ नये, लोकशाही पद्धतीनं इलेक्शन व्हावं. त्यांचं काय असेल पाप त्यांनी आमच्यावर कंडक्ट करणार आहेत, आम्ही पण इलेक्शन लढवणारच आहे, तर योग्य रीतीनं आणि योग्य पद्धतीने यावं. यावेळी रमेश कांबळे, गोपी जबडे, शिवाजी रानमाळे, राघवेंद्र कांबळे, संजय पाटील, प्रशांत चेंडके, सदाशिव जबडे, राघवेंद्र कुलकर्णी, पिंटू हिरवे, बाबूराव हिरवे, संजय करनुरे, निखिल जबडे आदी उपस्थित होते. याला प्रत्युत्तर देताना जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे म्हणाले, अर्ज दाखल केलेला उमेदवार महिलेची सासरची जात हिंदू मराठा असली तरी माहेरची जात ही अनुसूचित जमात अशी आहे. या आधारावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना जातीच्या दाखल्याची मागणी केली आहे. विरोधकांनी दिशाभूल चालविलेली असून हा पात्र उमेदवारावर अन्याय होत असल्याचे सांगितले. आम्ही अर्ज भरताना एक आमच्या वार्ड नंबर 162 एक ST कॅटेगरीची सीट आहे आणि ती ST कॅटेगरीची सीट मूळ खडलगेची आहे आणि ती इथं आमच्या जत्रडमध्ये एका मराठा समाजातल्या एका युवकाबरोबर तिने लग्न करून घेतले. म्हणून अंतरकास्ट म्हणजे काय चुकीचं नाही, तेव्हा तिचे वडील असून द्या, तिचे भाऊ असून द्या, तिच्या बहिणी असून द्या, त्या ह्या बेरड समाजाच्या आहेत, SC कास्टमधल्या आहेत. तेव्हा आम्ही तिथं कास्टकडून अर्ज भरत असताना काही
लोकांनी ज्या कास्टवर किंवा एस टी कास्टवर एक अन्याय करण्यासारखा एक प्रकार करत आहेत ते खरोखर निंदनीय आहे. ज्या ज्या कास्टमध्ये आपण जन्माला आलो आहे त्या कास्टचा काही अधिकार किंवा हक्क असतील ते त्या त्या कास्टच्या लोकांना मिळावत ही आमची भावना आहे. आणि जे गव्हर्नमेंटनं कर्नाटक सरकारनं जे एस टी कास्टमध्ये एका वॉर्डमध्ये दिलं आहे त्या एस टी कास्टमध्ये त्या महिलेला तिचा न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते नक्की आम्हाला ते त्यात यश मिळेल आणि आम्ही तो आम्ही ते इलेक्शन त्यांना घेऊन लढवू. ते बेरड कास्ट ओबीसीमध्ये येतो का एस टीमध्ये येतो? एस टी एस टी एस टी एस टीमध्ये निकालची तारीख दिली आहे त्याप्रमाणे छाननीपर्यंत काय कमी पेपर असतील ते देण्याचा अधिकार प्रत्येक उमेदवाराला आहे. त्यासाठीच कर्नाटक सरकारनं छाननीची तारीख दिली. हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एम पी पाटील म्हणाले, अर्ज केलेला उमेदवार अनुसूचित जमातीचा आहे पण विरोधक आपला उमेदवार बिनविरोध करण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. उमेदवाराची आवश्यक कागदपत्रे छाननी प्रयत्न देण्याची मुभा आहे तरीही जाणून बुजून विरोधक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगितले. दोन्ही एकच, फक्त त्या जरासा कन्नड आणि मराठी मध्ये फरक पडतो. बेरड आणि बेरडू बेडर हा मराठी आणि कानडचा ते जर कोणी कुठं जर फरक किंवा ते जर कुठं जर कोणी जर दुरुस्त करायचं असेल तर ते काय बेकायदेशीर आहे काय? कायदेशीर आहे ती त्याच कॅटेगरीचे आहे. त्याच्या बहिणी बेरड आणि बेडर काय त्याच्याच ते कॅटेगरी असल्यामुळं कुठलंही हे बोगस नाही काय. त्याचा योग्य आहे तिथं पुरावा सकट आम्ही साध्य केलेला आहे. हे त्यांना फक्त राजकारण करायचं आहे तिथं दुसरा माणूस नाही आमच्याकडं. त्यासाठी त्याने हे एवढं कोणी गोंधळ घातलेला म्हणजे एकच माणूस राहिला तर बिनविरोध होत आहे हे त्याच्या धोकीने आणि त्यांना कुणी स्पर्धक नका असावा. एकच स्पर्धक असू नये म्हणून त्यांनी हे केलेलं. यावेळी किरण मिस्त्री व संतोष जाधव यांनी माध्यमांशी बोलताना लोकशाही पद्धतीने व घटनात्मक नियमानुसार निवडणूक लढवाव्यात याविषयी सांगितले. उद्देश आहे तो कुठेतरी सफल होणे आणि लोकशाहीत लोकमताचा कौल महत्त्वाचा असतो आणि आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून दुसरे एक एस टी सीट देत असताना हा उगाच त्यांनी गोंधळ करायचा प्रयत्न करत आहेत. अडथळा आणत आहेत. तर आमची पत्रकारांना नम्र विनंती आहे की लोकशाहीत निवडणुका या लोकशाहीच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, कायदेशीर प्रयत्न करीत आहे. लोकांना मतदान टाकण्याचा हक्क देण्यासाठी हा संघर्ष चालू आहे. फक्त जातीचं राजकारण करण्यापेक्षा ज्या काही संविधानिक लोकांना मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याचा हक्क त्या व्यक्तीला मिळावा, त्याच्या हक्कापासून वंचित ठेवणं हे कायद्यानुसार कुठेतरी गैर आहे. तेव्हा आम्ही ती खरोखर व्यक्ती त्या कॅटेगरीस पात्र आहे तेव्हा त्याला इच्छुक म्हणून अर्ज भरून म्हणजे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या मतदारांना मतदानाचा हक्क त्या कॅटेगरीला मत टाकण्यासाठी आम्ही हात मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यावेळी सागर पाटील, पांडुरंग पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील, किरण मिस्त्री, भैरव जाधव, कुंडलिक कांबळे, प्रभाकर पोलीस पाटील, शेखर पाटील, आप्पा सोखोत, रघु खिलारे, रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते.